स्वराज्य शक्तिसेना या पक्षाची स्थापना करत करुणा धनंजय मुंडे या आता बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. करुणा धनंजय मुंडे यांनी स्वराज्य शक्तिसेना या पक्षाची स्थापना केली असून या पक्षाच्या माध्यमातून बीड लोकसभा आणि त्यासोबत इतरही लोकसभा मतदारसंघावर त्या उमेदवार देणार आहेत. स्वराज्य शक्तिसेना या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणा धनंजय मुंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा चालवण्यासाठी, महिलांना सक्षम करण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी या पक्षाची स्थापना केली आहे असं सांगितलं. तर लातूर मतदारसंघातून स्वराज्य शक्ती सेनेच्या अतिथी सूर्यवंशी यांची उमेदवारी जाहीर केली. मागील अनेक महिन्यांपासून त्या महाराष्ट्रात महिला सक्षमीकरणाचे प्रभावीपणे कार्य करतायत आणि सध्या त्या बीड लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार असून या काळात त्यांनी बॉन्डवर लिहून दिलेलं शपथपत्र समाज माध्यमांमध्ये व्हायरल झालंय. स्वराज्याची लढाई लढण्यासाठी संधी दिली, त्यांच्या पक्षामधून दिली, त्यांचे मी खूप खूप आभार मानते आणि ताईंचं जे कार्य आहे मी ती पुढे सतत चालू ठेवेन. हे माझं एक ताई ताईला माझी बोलून वचन आहे. नमस्कार, मी करुणा धनंजय मुंडे. आज खूप छान दिवस आहे जे एक महिला म्हणून मी पक्ष काढलेला आहे आणि महिला सशक्तीकरणासाठी हे पक्ष आहे. जास्त जास्त महिला आरक्षण जे आहे 33% जे आरक्षण आहे फक्त कागदावर न असताना जास्त जास्त महिला प्रॅक्टिकलमध्ये उभे राहायला पाहिजे अशी माझी कोशिश आहे महाराष्ट्रामध्ये. आणि आज खूप गर्वाची गोष्ट आहे, आमची ताई अतिथी सूर्यवंशी जे लातूरची आहे खूप चांगला व्यक्तिमत्व आहे. खूप दिवसापासून राजकीय कार्यमध्ये चळवळीचं काम आहे त्यांच्या. तो आज त्यांनी अशी इच्छा दर्शवली आहे की ताई तुमच्या पक्षातून मला खासदारकी लढायची आहे. तो मी त्यांना शब्द दिलेला आहे, 100% त्यांना मी लातूरमध्ये उभे करणार आहे. स्वराज्य शक्ती सेना ह्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष करुणाताई धनंजय मुंडे आज यांच्याशी आम्ही लातूरहून लोकसभेच्या उमेदवारीसाठी आज आम्ही मागणी करण्यासाठी आलो असता अतिथी सूर्यवंशी यांची आज लातूर लोकसभा मतदारसंघातून स्वराज्य शक्ती सेनेच्या वतीने करुणा धनंजय मुंडे यांनी अतिथी सूर्यवंशी यांची आज उमेदवारी जाहीर केलेली आहे. मी या पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून या ठिकाणी मला महाराष्ट्रामध्ये मॅडमनी मला जिम्मेदारी दिलेली आहे. त्याचबरोबर आपण पाहू शकता की ज्या प्रकारे राजकीय चळवळीमध्ये आपण काम करत असताना आपण पाहू शकता की ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी राजकीय क्षेत्राचा एक खूप मोठा पाया हा घसरलेला गेलेला आहे आणि सामान्य जनतेला हा खूप मोठा त्रास आणि हा भोगावा लागत आहे. त्याचप्रमाणे आपण ह्या अनुषंगाने एक महिला आज महाराष्ट्रामध्ये एक एकटी महिला स्वराज्य शक्ती सेना या पक्षाला घेऊन आज महाराष्ट्राचं नेतृत्व करत असताना आपण सर्व महाराष्ट्रीयांनी. प्रतिनिधी मंगेश कुमार पवार, न्यूज टुडे 24, बीड.